महिला आयोगाच्या अध्यक्षपदाकडे इतके दिवस राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जायचं पण आता प्रत्यक्ष वर काम करणाऱ्यांच्या हाती हे पद दिलं पाहिजे असं मत ऍडव्होकेट रमा सरोदेंनी व्यक्त केलंय महिला अत्याचाराच्या घटना घडल्यानंतरच त्या संदर्भात असणारे कायदे किंवा शिक्षेची तरतूद या सगळ्याची चर्चा होते त्यामुळे अशा घटना घडण्याची आपण वाट पाहणार आहोत का किंवा त्यापूर्वी आपण काही पावलं उचलणार आहोत का हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय त्याची अंमलबजावणी का होत नाही दिल्लीचा बलात्कार झाल्यानंतर ऑलरेडी बलात्काराच्या किंवा एकंदरीतच लैंगिक छळाच्या कायद्यामध्ये बदल झालेला आहे वर्मा कमिटी रिपोर्ट जर आपण वाचला आणि कायद्यामध्ये जर जा बदल झालेले आहेत ते पाहिले तर वर्मा कमिटीनी जे सुचवलेलं होतं ते सगळे बदल आपण केलेले नाहीत म्हणजे पीस मिलमध्ये आपण सगळं परत बघितलेलं आहे आता कायद्यामध्ये बदल जो झालेला आहे त्याची अंमलबजावणी का होत नाहीये अजूनही कन्व्हिक्शन रेट का वाढत नाहीत अजूनही जी विक्टीम आहे तिलाच का प्रश्न विचारले जातात की तू इतके वाजता काय करत होतीस तू कोणते कपडे घालून होतीस तू कशासाठी तिथे गेली होतीस आपण हे कधीतरी प्रश्न आरोपीला विचारणार आहोत का हाही एक मुद्दा ले ले ले, ले ले, आहे त्यामुळे नुसते नवीन कायदे आणून चालणार नाहीत किंवा ते आम्ही खूप स्ट्रिंजंट केलेले आहेत आम्ही ते खूप कडक केलेले आहेत आता आम्ही फाशीची शिक्षा देणार आहे त्यांनी प्रश्न सुटणार नाहीये जे कायदे आहेत त्याच्यामध्ये शिक्षा होती आहे ह्याची गॅरंटी लोकांना मिळणं आता ही जास्ती गरजेची गोष्ट आहे घडलेली घटना आणि त्यानंतर आरोपीला दिली जाणारी शिक्षा यामध्ये साधारण अनेक वर्षांचा कालावधी जातो आणि त्यामुळे आरोपींना म्हणजे अशा प्रकारच्या विकृत पुरुषांना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये ही किती मोठी शोकांतिका आहे निश्चितच ता कोर्ट कोर्ट स्पेशल कोर्ट्स आहेत पण मला वाटतं की ज्या तुलनेत गु गुन्हे होत आहेत आणि ज्या प्रमाणात आपलं लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आता कोर्ट वाढवण्याची गरज आहे विशेषतः ट्रायल कोर्ट्स वाढवण्याची गरज आहे त्यांना लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देण्याची गरज आहे त्यामुळे स्पेशल कोर्ट्स आहेत त्या आणि बऱ्याच लोकांना वाटतं की ह्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जातात असं काही वेगळं फास्ट ट्रॅक कोर्ट नसतं कारण का ह्यामध्ये कुठली प्रक्रिया आपल्याला कमी करता येत नाही पण आहेत त्या स्पेशल कोर्ट्सनीच ह्या केसेस जलद गतीने निर्णयाला आणल्या पाहिजेत जास्तीत जास्त तारखा कमी दिल्या पाहिजेत ऍडजनमेंट्स कमी दिले पाहिजेत लवकरात लवकर तारखा दिल्या पाहिजेत आणि ह्या केसेस संपवल्या पाहिजेत हे महत्त्वाचं आहे कॅमेरामन संपत मोरेंचा अश्विनी जाधव केदारी साम टी व्ही न्यूज पुणे